मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाथर्डी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढून शहर बंद ठेवण्यात आले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. कसबा उपनगरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चात तालुक्यातून आलेल्या हजारो युवकांनी हातात भगवे झेंडे घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने फडणवीस सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. हेमंत सुपेकर, सीताराम बापू बोरुडे यांनी अधिक माहिती दिली आहे. हजारो लाखोंनी मोर्चे काढले आणि अँब्युलन्सला वाट करून दिलेले असे मावळे आपल्या बाबतीत बेजबाबदार वक्तव्य केलं ते पांडुरंगाला सुद्धा पटलं नाही की एवढे वारकरी शांततेत आलेत ह्या समाजाला ते करायचं नाही आणि तू काहीतरी वेगळं करू राहिले. त्यामुळे आपल्याला पांडुरंगांनीच बुद्धी दिली की तुम्ही पेटून उठा, यांना धडा शिकवा. म्हणून या ठिकाणी पांडुरंगाचं खरं वारकरी आपण गेलेलो काय काय भाषा आपल्या बाबतीत बोलली त्या सरकारचा निषेध करून सर्वच समाज आज आरक्षण मागणी करतोय. सगळ्यांनीच पाठिंबा दिलेला आहे, कुणीच म्हणत नाही मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. तरी वेळ काढूपणा चाललाय, या शासनाचा निषेध करून मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्वच आपल्या बरोबर आहोत. मराठा समाज जर आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये चिलेजावची भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये जे सरकार बसलंय त्याला हल्ल्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. आज माझ्या मराठी समाजाची परिस्थिती किती भयानक झाली. आज 10-10 20 एकरवाला माणूस मराठा समाज आज अर्ध्या एकर 10 गुंठ्यावर 1 एकरवर आलाय. त्याच्या पायात चप्पल नाही, त्याला अंगात हाताला कोपरी नाही, त्याला लेकीबाईचे लग्न करायचे त्याच्याकरता पैसा नाही, त्याला शिक्षणाची फी भरायची त्याच्याकरता पैसा नाही. आज जर एखादा आरक्षण मधला माणसाने जर ऍडमिशन घेतलं तर त्याच्या मुलाला 8-10 हजार रुपये खर्च येतो आणि ओपरवेला 80-90 लाख रुपये 80-90 हजार रुपये खर्च येतो. ते हा पैसा आणायचा कुठून? म्हणून या शासनाला माझी विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात निर्णय घ्यावा. मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य पेठांतून मोर्चा वसंतराव नाईक चौकातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या ठिकाणी मयत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून प्रमुख कार्यकर्त्यांसह मुस्लिम मागासवर्गीय समाजातील नागरिकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी विचार व्यक्त केले. अभय आव्हाड, विष्णुपंत अकोलकर, शिवशंकर राजळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. यापुढील कालावधीत साखळी पद्धतीने वसंतराव नाईक चौकात आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा महाविद्यालयास सुट्टी देण्यात आली आहे तर शहर बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुख्य महामार्गावर आंदोलन सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून शेवगाव रोडने वाहतूक वळवण्यात आली आहे. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, 24 तास, पाथर्डी.